आता बोला, पालक अंतर, आता पालकमंत्र्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडेही आमदार विजयकुमार देशमुख यांनी पाठ फिरवली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपातील वजनदार नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या उभयत्यांच्या दौऱ्याकडे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी पाठ फिरवली आहे त्यांच्या या पाठ फिरवण्याचं नेमकं गमक तरी काय याचे उत्तर मिळू शकत नाही दौऱ्याकडे पाठ फिरवण्याच्या त्यांच्या गुलदस्त्यात राहणाऱ्या भूमिकेबद्दल आता भाजपाच्या वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे विशेष म्हणजे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात विजयाची हॅट्रिक करणारे आणि भाजपातील निष्ठावंत अशी ओळख असलेल्या विजयकुमार देशमुख यांचे गॉडफादर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत दस्तूर खुद्द गॉडफादर यांच्या दोन दिवसाच्या दौऱ्यात देशमुख यांनी न दिसणं याला आता वेगवेगळे कांगोरे लावले जाऊ लागले आहेत दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौऱ्याकडे देशमुख यांनी पाठ फिरवणं हे एवढं गांभीर्याने कोणी घेतलं नव्हतं मात्र गॉडफादर फडणवीस यांच्या दोन दिवसाच्या दौऱ्यात कुठेही सहभागी न होणे हे गांभीर्यानं घेतलं जात असून त्यावरून शंका कुशंकाचे वादळ उठवले जात आहेत याबद्दलची मोठी चर्चाही सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील खास करून भाजपाच्या गोटात आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल